आम्ही सावकाश आम्ही चार पायावर जा सावकाश 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 एक्साइटमेंट मध्ये आरामात जा एक्साइट होऊ नका एक्साइट होऊ नका नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल लिव्ह टू राईट मध्ये आणि नवीन एका एपिसोड मध्ये हंपी आपल्या हंपी सिरीजचा. तर आज आम्ही आलोय म्हणजे हंपी सिरीज हंपीला येणं ऍक्च्युली हे ह्या काही गोष्टींमुळेच म्हणजे असं एकदम स्पेशल आहे ही जागा किंवा काही म्हणा टेम्पल्स आहेत खूप सारी मंदिरं आहेत पण कोरॅकल राईड यस कोरॅकल राईड म्हणजे जी लहानपणी रोजा पिक्चर मध्ये बघितलं होतं ते काय असतं ते काय म्हणतात ते काहीच माहिती नव्हतं. त्याचं अट्रॅक्शन खूप आधीपासून होतं आणि नंतर नंतर ते कळायला लागलं वाचल्यावर गुगलवर वगैरे की एक कोरॅकल म्हणतात त्याला आणि इथे ही राईड करायला मिळते. तर आता आम्ही आलो इथे पण इथे आम्हाला जाता जाता एक स्पॉट मिळाला आणि मग काय बाईकचे फोटोज तर बनतात. ते फोटोज तुम्हाला कुठे दिसतील इंस्टाग्रामवरती आपल्या इन्स्टा पेजचं हँडल मी खाली मेन्शन करतो आणि आता जरा फोटो काढतो आणि मग नंतर तुम्हाला कोरॅकल राईड दाखवतो. फोटोसाठी चाललेला स्ट्रगल नवीन फोटोग्राफर फुल जोशात. फोटो तर चांगले पाहिजे पाहिजेत हा फोटोज वगैरे काढेपर्यंत वारले दीड. तर बोललो आता पहिले जेवण घेऊया कारण एवढ्या उन्हात कोरॅकल राईड करायला काही मजा नाही येणार. तर इथे जवळच एक स्पॉट मिळाला वेलकम रॅम्बो गेस्ट हाऊस अँड रेस्टॉरंट. तर जेवण वगैरेचे रेट्स पण चांगले वाटले आणि चांगलं आहे इथे पार्किंग पण आहे सगळं. सो आता इथे चाललो आहे जेवतो पहिले आणि मग नंतर कोरॅकल करूया. मस्त सिटिंग आहे एकदम धम्माल धम्माल सिटिंग आहे आणि एक वेगळा एक्सपिरियन्स कल्चर तो एकदम. तुला असे ढकलतो ना कोरॅकल मध्ये कशाला बसते फुवार येशील दोरी बांधून खेचून देऊया तरंग तरंग दोरी घे नीता कोरॅकल नाही करणार आहे तिला आम्ही बोटीच्या मागे दोरीने फरफडत अशी तरंगत तरंगत करणार आहे. दादा इकडनं VR-46 ची टोपी घालून कोरॅकल करणार आहे आता. फायनली जेवण वगैरे मस्त करून चाललोय आम्ही कोरॅकल राईडला. एक नंबर भारी असा एक्सपिरियन्स आहे आपला. तिकडे बघ समोर सगळे एकत्र जाणार आहे आणि आमचे मित्र बसवाजी अपने को लेके जा रहे हैं लेक में सफर के लिए कोरॅकल राइड. हाय सो नीताची सेकंड टाइम आहे कोरॅकल राइड. ती आता ऑगस्ट मध्ये हंपीला आली होती आणि इकडेच तिने कोरॅकल राइड केली होती. मस्त सो सेकंड टाइम एक्सपिरियन्स आपला फर्स्ट टाइम आहे मस्त. हाय
आपला जिम झालाय आज, वर्कआउट केले, वर्कआउट आपले ब्लॉगर लोक बघा, ब्लॉगर नवीन ब्लॉगर ये फुल एन्जॉय लाइफ फुल ऑन फुल पैसा वसूल 360 भाई 360 सगळीकडे 360 मारतायत पब्लिक. रोलर कॉस्टर एवढं ठीक आहे, इतका ठीक आहे, जादा फास्ट नाही. घाबरले घाबरले आम्ही घाबरते बिकॉज मला चक्कर येते. आणि आता इकडे आम्हाला फोटो साठी मध्येच पाण्याच्या तलावाच्या मध्येच उतरवत आहेत मस्त पैकी. न्यू ब्लॉगर उतरले तो तिकडे आम्ही सावकाश, आम्ही चार पायावर जा सावकाश एक्साइटमेंट मध्ये आरामात जा, एक्साइट होऊ नका. ते मध्ये थांबून एकदम मस्त असा नजारा आहे. चक्कर आ रही है, बस 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 ए चुप रे नालायक. टाइमिंग आहे ना, टाइमिंग अल्ला आपण करक मर काला ನೋಡಿದ್ರೆ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲೇ. ಇದರ್ಸೆ ಸಣಪುರ್ಸೆ ಅನಕಬಾಜ್ ಫಸ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ನೇ ಸೆಕೆಂಡ್ ಪಾಯಿಂಟ್ಗೆ ಅನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೊರಕಲ್ ರೈಟ್ ಇದರಿಬೇಕು ಗೊತ್ತ, ಓ ಇದರಿಬೇಕು ಕೊರಕಲ್ ರೈಟ್, ಓ ಸಣಪುರ್ಲೆ ಕೂರತ್ತೆ ಸೆಕೆಂಡ್ ಪಾಯಿಂಟ್ ಮೇರಾ ಪಾಯಿಂಟ್. ಹಾಂ ಓಕೆ, ಏ ವಾಲಾ ಪಾಯಿಂಟ್, ಹಾಂ ವಾಲಾ ಪಾಯಿಂಟ್ ಮೇರಾ ಪಾಯಿಂಟ್. ಹಾಂ ಔರ್ ಇಸ್ಕೆ ನಜ್ದೀಕ್ ಹೈ ನಾ ಆಪ್ಕಾ ಪಾಯಿಂಟ್, ಯೇ ದೇಖೋ. ಹಾಂ ಯೇ ಗೇಟ್ ಕೆ ನಜ್ದೀಕ್, ಓಕೆ. ಹಾಂ ಯೇ ಬ್ರಿಜ್ ಕೆ ಬಾದ್ ಇದರ್, ಓಕೆ ರೈಟ್. और आपका नंबर वगैरह कुछ है, कॉन्टैक्ट नंबर? हाँ सर, बोलो ना आपका नंबर. 0956840044. ओके, मेरा नाम यलप्पा. ओके चलेगा, थैंक यू. ओके सर. एक सुरेख एक्सपीरियंस होता अप्रतिम, म्हणजे तुम्ही व्ह्यूज पाहिले आणि आम्ही काय मजा केली ती पाहिली. तर हंपीला येणार असाल तर हे नक्की एक्सपिरियन्स करा. आणि मोस्टली सकाळी लवकर 11 वगैरे, 11, 12:30 किंवा मग असं आम्ही केलं असं 4 नंतर, कारण की ऊन थोडं ऊन पण नसतं आणि सनसेटही पाहायला मिळतो छानसा, जो तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आता पाहाल पुढे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा लागला. आपली हंपी सिरीज अजून चालू आहे, अजून संपली नाही आहे, पुढचे भाग पण येणार आहेत. पण ह्याच्यानंतर येणारा माझा टाईमलॅप्सचा व्हिडिओ बघा की सनसेट कसा वाटला तुम्हाला, ते पण सांगा. थँक्यू.